नमस्कार, किमन टू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कूळ आणि मूळ या आपल्या 36 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 21वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत इष्ट देवता म्हणजे काय. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमन टू लाईव्ह. मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलं ग्रामदेवता म्हणजे काय. ग्रामदेवता म्हणजे संपूर्ण गावाची जी देवता आहे, गावातल्या 18 पगड जातींची जी देवता आहे ती ग्रामदेवता आहे, जी गावाची संरक्षक देवता आहे. कुळदेवता म्हणजे जी आपल्या कुळाची देवता आहे, आपल्या कुळाची मालकी ज्या देवतेकडे आहे, पिढ्यानुपिढ्या एकाच कुळातले लोक ज्या देवतेचं पूजन करतात ती कुळदेवता आहे. इष्टदेवता म्हणजे काय, तर जी देवता मला स्वतःला व्यक्तिशः आवडते ती माझी इष्टदेवता आहे. हा या तिन्हीमधला फरक आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे की कुळदेवता जी आहे ती कुळाचं महत्त्व ठरवण्यासाठी महत्त्वाची आहे किंवा कुळाची ओळख सांगण्यासाठी महत्त्वाची आहे. ग्रामदेवता जी आहे ती व्यक्तीचं मूळ गाव कुठलं आहे, तिथली मूळ देवता कुठली आहे हे ठरवण्यासाठी महत्त्वाची आहे. इष्टदेवतेचं तसं नाही आहे. इष्टदेवता ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी वेगळी असू शकते. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत असं आपण म्हणतो, तर 33 कोटी देवांमधली कोणतीही देवता तुमची इष्टदेवता असू शकते. त्याचं कारण असं आहे की कुलदेवतेचे जे कुळाचार असतात ते आपण सर्वजण करतच असतो, कारण ते करणं आपल्याला कर्तव्याने बांधलेलं आहे. म्हणजे कुठे लिखित अलिखित नियम नाही आहे की केले पाहिजेत, पण आपण असं धरून चालतो की हे आपल्या कुळाची उद्धारिणी देवता आहे, ते हिचे सर्व कुळाचार केले पाहिजेत. ज्या गावामध्ये आपण राहतो ती यात्रा जत्रा ग्रामदेवतेच्या नावाने भरते, त्यामुळे तिचे पण कुळाचार चालवणं आपल्याला गरजेचं असतं. परंतु त्याच्या पुढे जाऊन प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येक माणसाचा आत्मा वेगळा आहे, प्रत्येक माणसाची ओढ वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक माणसाला कुठली नाही कुठली एक विशिष्ट देवता स्वतःच्या गुणांशी जुळते असं वाटत असतं, किंवा कुठली नाही कुठली देवता ही त्या व्यक्तीला तिच्या तत्वाशी विचारांशी जुळते असं वाटत असतं. कुठल्या नाही कुठल्या देवतेशी माझी नाळ जुळती आहे, म्हणजे मला त्या देवाचं नाव आपसूक माझ्या मुखामधून बाहेर येतं, मला सांगावं लागत नाही कोणी घेण्याचं. जेव्हा केव्हा मला आठवण येते एखाद्या संकटामध्ये देवतेची, तेव्हा मला तीच देवता आठवते किंवा त्याच देवतेचं रूप मला आवडतं. अशी आपल्या प्रत्येकाच्या आवडीची एक वैयक्तिक देवता असते, तिला इष्टदेवता म्हणतात. आणि या इष्टदेवतेचं पण आपण यथाशक्ती पूजन आणि कुळाचार जे असतात ते करतच असतो, किंवा जेवढं आपल्याला जमतं तेवढं आपण प्रेमाखातर करतच असतो. परंतु धर्मामध्ये आणि शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही जरी एखाद्या देवतेला इष्टदेवता मानली आणि तिचं पूजन करत असाल, तर शास्त्रानुसार तिचं पूजन कसं केलं गेलं पाहिजे याची आपण माहिती घेतली पाहिजे. आपल्या आवडीची आपल्या प्रेमाची देवता याचा अर्थ असा नाही की आपण मनाला येईल त्या पद्धतीने तिचं पूजन किंवा तिचे जे काही आपण विधी आहेत ते विधी करायला सुरुवात करू. बऱ्याचशा देवता ज्या इष्टदेवता म्हणून मानल्या जातात त्या देवता असतात पौराणिक, वैदिक, किंवा आपण असं म्हणतो की ग्रामदेवता पण असतात बऱ्याचशा त्याच्यामध्ये. बऱ्याचशा ज्या देवता असतात त्या देवतांचे जास्त काही कर्मकांड नसतात किंवा जास्त काही मंदिरं नसतात. बऱ्याचशा इष्टदेवता ज्या लोकांना आवडतात त्याचा जर रेशो काढला तर असं आढळून येतं की काही देवता या अवतार आहेत, अवताररूपी देवता लोकांना खूप आवडतात. म्हणजे कृष्ण लोकांना खूप आवडतो. आपण आजही बघतो की एखादी मीरा कृष्णाची भक्ती करते. विठ्ठल लोकांना खूप आवडतो. विठ्ठलाची लोक भक्ती करतात, वारी करतात. विठ्ठल किती लोकांचं कुळदैवत आहे माहीत नाही, पण विठ्ठलाची वारी आवडीने लोक करतात. विठ्ठलाचं नाव मुखामध्ये घेत असतात महाराष्ट्रामध्ये. बालाजी आहे, तिरुपती बालाजीला कित्येक लोक जात असतात अत्यंत श्रद्धेने. साईबाबा आहेत, तर साईबाबा हे तर मनुष्य होते, नंतर त्यांना देवत्व प्राप्त झालं आपल्या सर्वांना माहिती आहे, पण कित्येक लोक आपण त्यांना इष्टदेवता मानतो. त्या इष्टदेवतेचा पण मानपान ठेवला गेला पाहिजे असं शास्त्राचं म्हणणं आहे. हा एक मुद्दा झाला. आता आपल्याला आपल्यासाठी इष्टदेवता का महत्त्वाची आहे, आपण कुळ आणि मूळ या आपल्या मालिकेचा विषय आहे. आणि आपल्याला आपल्या घराण्याचा जर शोध घ्यायचा असेल, किंवा आडनावावरून मला गावाचा शोध घ्यायचा असेल, किंवा माझ्याकडे फक्त आडनावच आहे किंवा वंशावळीच आहे माझी, काही लोकांकडे ती पण नसते, म्हणजे फक्त आडनाव असतं, याच्या व्यतिरिक्त त्यांना मागचा काही मागमूस नसतो. मूळ देवता माहीत नसते, ग्रामदेवता माहीत नसते, मूळ गाव माहीत नसतं, पूर्वज कुठून कुठे गेले माहीत नसतं, नातेवाईक नसतात, असलेले नातेवाईक त्यांचं मूळ सांगू शकत नाहीत. अशा वेळेला जेव्हा एखादा संशोधक माझ्यासारखा त्यांना विचारतो की तुमची कुळदेवता काय, तेव्हा त्या व्यक्तीला कुळदेवता पण सांगता येत नाही.
बऱ्याचदा ती व्यक्ती काय करते की कुलदेवता म्हणून तिच्या इष्टदेवतेचं नाव सांगत असते. हे अशा वेळेला संशोधकाच्या लक्षात आलं पाहिजे की या व्यक्तीला माहीत नाही कुलदेवता काय आहे. ती ज्या व्यक्तीचं नाव घेते समोरची व्यक्ती, त्याच्यावरून जर एखादा अनुभवी संशोधक असेल तर तो लगेच पकडतो ती गोष्ट की हा मनुष्य कुलदेवता म्हणून इष्टदेवतेचं नाव सांगतो. बऱ्याचदा ग्रामदेवता लोकांना विचारली तर लोक ग्रामदेवतेच्या नावाच्या जागी पण इष्टदेवतेचं नाव सांगतात, कारण त्यांना दुसरं काही माहीतच नसतं. घरामध्ये कधीतरी कोणीतरी कुठल्या तरी देवतेचं नाव घेत असतं, त्यामुळे ते त्या देवतेचं नाव घेत असतात. बरेच लोक जे असतात ते त्यांच्या देवाऱ्यामध्ये जे पूजन केलेलं असतं, काही ठिकाणी टाक वगैरे ठेवलेले असतात चांदीचे, ते आपण पाहणारच आहोत पुढे पुढच्या भागामध्ये. त्या टाकामध्ये पण त्यांनी त्यांच्या इष्टदेवतेची प्रतिष्ठापना केलेली असते. खरं तर इष्टदेवतेची प्रतिष्ठापना करायला काही हरकत नाही, परंतु टाकामध्ये अनेक प्रकारच्या देवता असतात. कुठलाही ज्या व्यक्तीला तिचा मागचा काही मागमूस माहीत नसतो, धार्मिक किंवा घराण्याचा काही मागमूस मागचा माहीत नसतो, ती व्यक्ती तिच्या इष्टदेवतेचं नाव सगळीकडे चिकटवत असते. आणि मग एखाद्या व्यक्तीने त्या घराण्याचं संशोधन करायचं म्हटलं किंवा त्या व्यक्तीने मला काम दिलं आणि सांगितलं की घराण्याचं संशोधन करा, प्रत्येक ठिकाणी इष्टदेवतेचं नाव ती व्यक्ती घेत गेली, तर मग पारंपरिक पद्धतीने ज्याला आपण म्हणतो की आडनावांचा शोध घेणं किंवा पारंपरिक पद्धतीने वंशावळी काढणं, ते काम खूप अवघड होऊन बसतं. इष्टदेवता तुम्हाला मदत करत नाही असं नाही, म्हणजे मदत करत नाही म्हणजे देवतेने येऊन वरून मला वर दिला पाहिजे, देवता प्रसन्न झाली पाहिजे, काहीतरी मला शक्ती दिली पाहिजे, मग मला आडनाव सापडेल असं नाही. बऱ्याचदा काय होतं की कुलदेवता आणि ग्रामदेवता जे असते ती जेव्हा एखादी व्यक्ती उल्लेख करते त्यावेळेला त्याच्यातून काहीतरी सुगावा लागतो किंवा माग मिळतो एखादा की या या ठिकाणी यांच्या मूळ असेल या घराण्याचं किंवा इथून इथून हे लोक स्थलांतरित होऊन आलेले असतील. तसा इष्टदेवतेवरून कुठलाही मागमूस शक्यतो मिळत नाही. तो हुशार आणि अनुभवी संशोधकाला थोडा तर्क लावावा लागतो की हा सारखा सारखा याच देवतेचं नाव का घेतो, मग या देवतेचं वैशिष्ट्य काय, वास्तव्य कुठे आहे, या देवतेचा प्रभाव महात्म्य कुठे आहे. कदाचित बऱ्याचदा पण एक दोनदा बाबतीत माझ्या बाबतीत पण असं झालेलं आहे की काहीच मागमूस लागत नव्हता, परंतु त्या व्यक्ती सातत्यानं त्या एकाच देवतेचं नाव घेत होती, म्हणून त्या देवतेचा शोध घेतला. तर त्या देवतेचा शोध घेता घेता गावामध्ये एक स्थानिक पातळीवर त्या देवतेचा आपण म्हणतो की एक मंदिर सापडलं ग्रामदेवतेच्या स्वरूपामध्ये, आणि काही लोक तिला कुळदेवता मानत होते. आणि ही जी व्यक्ती होती कशी काय काय माहीत नाही, काही काही योगायोग आयुष्यामध्ये होतात की त्याच देवतेचं नाव घ्यायची ते. तर अशा पद्धतीने पण काय होतात की बऱ्याचदा योगायोग आयुष्यामध्ये जुळून येतात आणि माहिती पण आपल्याला मिळू शकते. पण आपण काय झालं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, संशोधकाने नेहमी सावध राहिलं पाहिजे. कोणताही आपण नाकारू शकत नाही, समोरची व्यक्तीने जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली ती गोष्ट आपण नाकारू शकत नाही, पण विचार करताना सावध राहिलं पाहिजे, कदाचित त्यातून एखाद्या गोष्टीचा माग लागू देखील शकतो. हे इष्टदेवतेचं स्वतंत्र प्रकरण करून व्हिडिओ बनवायचं कारण काय आहे की बऱ्याचदा इष्टदेवतेमुळे फसगत होते मदत होण्याच्याऐवजी. म्हणजे तुमचा जो प्रवास चाललेला असतो संशोधनाचा, तुम्ही जे घराण्याचा इतिहास शोधत असता, आडनावाचा इतिहास शोधत असता, वंशावळी शोधत असता, बऱ्याचदा जर अनुभव कमी असेल तर इष्टदेवतेच्या सातत्याने एखाद्या माणसाने तुम्हाला इष्टदेवताच आमची ग्रामदेवता आहे, कुळदेवता आहे वगैरे सांगत बसल्यामुळे मार्ग चुकतो, कालाप्यय होतो आणि बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान पण होतं, कारण वेळ वाया चाललेला असतो आपला तिकडे जाताना. म्हणून हे इष्टदेवतेचं मृगजळ थोडंसं आपण सगळ्यांनी संशोधन करताना लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ छोटा आहे, पण नेहमीप्रमाणे आपण सर्वजण म्हणत असता सर छोटे छोटे व्हिडिओ बनवा, तर हा छोटा व्हिडिओ झालेला आहे आज. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून कळवा. जर आपल्याला अजून काही शंका असेल इष्टदेवता, ग्रामदेवता आणि कुळदेवता याच्यामध्ये आपण जे काही करतात त्याच्यामध्ये जर शंका असेल तर आपण प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या बऱ्याच मित्रांकडे आहे, आपण तिथे पण मेसेज करू शकता. आवर्जून सांगायचं कारण असं आहे की बरीच घराणी आहेत, देशपांडे, देशमुख, देसाई, त्यानंतर बरीच वतनदार घराणी आहेत. वतनदार म्हणजे काही फक्त पाटील नसतो, गावातला कुंभार झाला तरी तो पण वतनदारच झाला. विषय हा आहे की बऱ्याच घराण्यांशी जेव्हा मी चर्चा करतो तेव्हा दिसून येतं, आढळून येतं की एखाद्या घराण्यातले लोक काही कारणानं महाराष्ट्र सोडून बाहेर जाऊन राहिले आहेत आणि मागचं काहीच त्यांना माहीत नाही. अशा वेळेला हे गोंधळ फार होतात इष्टदेवता आणि कुळदेवतेचे. जर आपण कोणी या चक्रव्यूहामध्ये अडकला असाल, आपल्याला कोणाला मदतीची आवश्यकता असेल, तर आपण जरूर खाली कळवू शकता. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करण्याचा नक्की प्रयत्न करेन. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचे छोटे छोटे जे शंका आहेत त्याचं आपण निरसन करता येईल आपल्याला. या अशा प्रकारचे थोडेसे वैचारिक आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण या गोष्टी अनुभवातूनच समजतात, केल्यावर समजतात, पुस्तकात वाचून समजत नाहीत.
तर जर आपल्याला किमन तुलायु चॅनेलला गुगल पेच्या माध्यमातून, मेंबरशिपच्या माध्यमातून किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून काही मदत करता येत असेल तर आपलं स्वागत आहे. इतिहासाचं, धर्माचं, विज्ञानाचं, समाजाचं या अशा प्रकारचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तुलायु. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र. जगदंब.